नमस्कार. आता आपण बघणार आहोत जी काजू आपण झाडावरनं काढलेली होती ती कापतात कशी. तर मी तुम्हाला दाखवतो की ही काजू असते ना, हिचे असे मधोमध चीर करून, उभा चिरा करून ही काजू अशी कापतात. ओके, त्याचे दोन भाग करतात. आणि दोन भाग केल्यानंतर हा जो आतला घर आहे ना, हा पांढरा घर, हा आपल्याला वेगळा करायचा असतो. तर सुरीचा टोक वापरून आपण त्या काजूचा आतला घर बाहेर करतो. मग ह्या बाहेर काढलेले घर असतात ना, हे आपण गरम पाण्यात मस्तपैकी धुतो आणि धुवून त्याची मधी भाजी केली जाते. काजू काढून झाल्यानंतर ती कापायची प्रोसेस चालू आहे. तुम्ही बघा, ह्या काजू आहेत आपल्या. आणि ह्या काजू एक एक पहिल्या ती काजू आपल्याला कापायची असते. कापून झाल्यानंतर त्याला जो उरलेला आतलेला गर असतो, तो गर आपल्याला काढायचा असतो. गर काढण्यासाठी तुम्हाला ही राख वापरावी लागते, कारण जो काजूचा चीक असतो ना, तो आपल्या हाताला लागतो. त्यासाठी पहिले ही राख आपल्या हाताला लावून घ्यायची आणि तो एक एक गर काजूतला आपण काढतो. मित्रांनो, ही काजू असते, ही काजू आतली हा जो गर असतो हा आपल्याला असं सुरीने काढायचा असतो. आता या संध्याकाळसाठी या काजू आपण सोलतो आहे. या ही जी काजू आहे ह्याची आपण आता भाजी करणार आहोत. मित्रांनो, हे असं जे काजू सोलायचं आपलं काम असतं ना, हे सगळ्या फॅमिलीचं काम असतं. सगळं कुटुंब मिळून हे काजू सोलायचं काम करतं. कारण या काजू सोळायला वेळ लागतो. त्या काजू कापा, त्या सोला, त्यातला आतला घर काढा. आणि जास्त काजू असतील तर अजून वेळ लागतो. त्याच्यामुळे सगळेजण एकत्र मिळून हे काम कंप्लीट करतात. मित्रांनो, आता आपण काजूची भाजी जी आपण काजू निवडल्या होत्या, सोलल्या होत्या, त्या काजू आपण उकळत्या पाण्यात टाकल्यात. तर ही पहिली स्टेप असते की त्याला पाण्यामध्ये उकळायचं. कारण ते पाण्यावरती उकळल्यानंतर त्याचा चीक असतो ना, हा चीक आपण काढून टाकतो. त्यातला तो चीक निघाल्यानंतर आपण पुढे त्या मीठ मसाल्यामध्ये टाकतो. मित्रांनो, ही काजू आता आपल्याला खायला दिलेली आहे. मस्त पैकी कुरकुरीत काजू, मस्त आता आपण धुतलेली आहे, चीक निघालेला आहे. नॉर्मली आपण जेव्हा झाडावरनं काढतो ना, तेव्हा आपण खाऊ शकतो. पण का चीक असल्यामुळे चीक घशाला लागतो, खवखवतो. म्हणून मी उकडायचं आणि उकडल्यानंतर कुरकुरीत कोकणातल्या नरम नरम गरम गरम काजू. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघताय की किती दोन मोठी मोठी माणसं फक्त कांदा आणि टॅमॅटो कापतायत. तर जसा पहिला कांदा आणि टॅमॅटो कापून होईल, मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेन की भाजी काजूची आपण कशी करायची असते. मित्रांनो, हे बघा, मग अशी आपण ज्या काजू उकडल्या होत्या, ह्या उकडलेल्या काजू आहेत. मित्रांनो, ह्या उकडलेल्या काजू ह्या आपण अशाच पण खाऊ शकतो आणि ह्याची भाजी पण केली जाते. कारण ह्या एकदा उकडल्यानंतर याचा चीक गेलेला असतो. आणि जर एखादी कोळी काजू असेल ना, त्याची चव अगदी मस्त दुधासारखी असते. आता काय करते, आता हे वाटायचं. काय काय टाकलं वाटण्यामध्ये? ह्याच्यात कांदा भाजलेला, कांदा भाजलेलं, खोबरं, लसूण भाजलेली, काळा मिरी, लवंग, दालचिन. हा जो सुका मसाला असतो हा आता आपण तयार करतोय काजूची भाजी बनवण्यात.
पहिला काय टाकला? पहिले तेल टाकले, नंतर तेला जिरा मोहरी, ओके, नंतर कांदा, हिंग टाकायचं, हिंग नंतर हळद, नंतर मसाला, नंतर टोमॅटो टाक, आता पूर्ण वाटण टाक दे, सिंपल आणि सोपी प्रोसेस तुम्ही बघितलेली आहे. आपण पहिला काय केलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेल पहिला गरम केलं, त्याच्यामध्ये नंतर आपली जिरा मोहरी टाकली, जिरा मोहरी नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतला, कांदा टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकले, टॅमॅटो त्याच्यामध्ये मिक्स केले, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या काजू टाकल्या आणि काजू टाकल्यानंतर आपला जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तो आपण मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण ते सगळं वाटण. काजूची भाजी खाणार? आपल्या फ्रेंडला हाय कर. हाय फ्रेंड, काजूची भाजी खाणार? कशी वाटते? मस्त वाटते, एकदम मस्त. सांग फ्रेंडला अशी मस्त असते, मस्त आहे काजूची भाजी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही काजूची भाजी अगदी सोप्यात सोपी आणि लवकरात लवकर होणारी आपण बघितली. तर तुम्ही ही भाजी करून बघा आणि कधी कोकणात आलात तर ही भाजी तुम्ही खाल्ल्याशिवाय जाऊ नका.